नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील एकूण चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे याबाबतचा एक नवीन शासन निर्णय म्हणजे जे सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा जे आर नेमका काय आहे कोणकोणत्या चाळीस तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे व दुष्काळग्रस्त म्हणजे ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे त्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना नेमक्या इथून पुढे कोणकोणत्या सवलती म्हणजेच लाभ शासन देणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबत अशा प्रकारचे या जी आरचं शीर्षक आहे आता या जी आरचा शासन निर्णय आपण अगदी सविस्तर पाहूया राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासनाने दर्शवलेल्या पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर तर सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करत आहे म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून वरील सांगितलेल्या बाबीचा निकष लावत महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ तर सोला सोळा ता तालुक्यांमध्ये दे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जा जाहीर करण्यात था आलेला आहे आता दुष्काळ कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे ह्याची लिस्ट आपण यानंतर पाहणारच आहोत त्याचबरोबर आता बघूया की दुष्काळ जिथे जिथे जाहीर करण्यात आलेला आहे तिथे कोणकोणत्या सवलती शासनाकडून देण्यात येणार आहेत दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये खालील सवलती लागू करण्यास शासन मान्यता देत आहे जमीन महसूलात सूट पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती कृषीपंपाच्या वीज बिलात तेहत्तीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिंप पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारचे आठ सवलती इथे शेतकऱ्यांना मिळणार आहेत जमीन महसुलात सूट मिळणार आहे पीक कर्जाचे पुनर्गठन होणार आहे शेती पिकाशी निगडीत कर्ज जे असेल त्याच्या वसुलीला स्थगिती शासनाकडून देण्यात येणार आहे कृषी पिंपा पंपाचं जे चालू वीज बिल आहे त्यात तेहत्तीस पॉईंट पाच टक्के सूट मिळणार आहे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात त्यांना माफी मिळणार आहे म्हणजे परीक्षा शुल्क नसणार आहे अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता येईल आवश्यक ते, ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर शासनाकडून करण्यात येईल आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पि पंपाची वीज जोडणी खंडित न करणे असा शासनाने तिथे जार काढलेला आहे तर या प्रकारच्या आठ सवलती दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता एक नजर टाकूया की हा दुष्काळ नेमका कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये शासनाने जाहीर केलेला आहे तर सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुका धुळे जिल्हा त्यानंतर जळगावमध्ये चाळीसगाव तालुका मध्ये कोणताही तालुका नाही जालनामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड आणि मंठा असे पाच तालुके जालना जिल्ह्यातून त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सोयगाव हे दोन तालुके छत्रपती संभाजीनगरमधून मालेगाव सिन्नर येवला हे तीन तालुके नाशिकमधून पुरंदर सासवड बारामती हे पुण्यामधून वरव वडवणी धारूर आंबेजोगाई हे तीन तालुके बीडमधून रेणापूर हा तालुका लातूरमधून वाशी धाराशिव लोहारा हे तीन तालुके धाराशिव या जिल्ह्यामधून आणि बार्शी माळशिरस सांगोला हे तीन तालुके सोलापूर जिल्ह्यामधून ह्यांच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्याचबरोबर आता मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जो आहे तो धुळे जिल्ह्यातील सिंदखेड त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा लोणार पुणे जिल्ह्यातील शिरूर घोडनदी दौंड पुणे जिल्ह्यातीलच इंदापूर त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले गडिंगलज त्यानंतर ता सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज अशा या उरलेल्या चोवीस तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर असे एकूण चाळीस तालुके आहेत त्यापैकी चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर उर्वरित सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा शासनाने जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये आपण कोणकोणते सवलती शासनाकडून मिळणार आहेत या यापूर्वीच या व्हिडिओच्या मध्य मध्यम भागात बघितलेल्या आहेत दिली दिली तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद